शिक्षण जो कन्नड़ शाळा आणि मराठी शाळेचा विवाद आहे, मराठी शाळा आपल्या बाउंड्री वरती शंभर शक्तीचं करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि मराठी शाळा आणि कन्नड शाळा याबद्दल जो फरक आहे साहेबांनी हे करून मराठी शाळा आपल्याला कंपल्सरी केलेला आहे. आणि दुसरे विषय जो आरोग्याचं, आरोग्य भरती कमी आहे, आपल्याकडे सगळे एकदम डॉक्टर्स कमी आहेत, त्या संदर्भात त्यांनी हे दिले, आदेश दिलेले आहेत की लवकर लवकर भरून टाकायला आणि शिक्षकही भरायला सांगितले. त्याचबरोबर जो विषय सगळ्यात जॉग्राफिकली 33% सांगली जिल्ह्याचा 33% फक्त हा जत तालुका आहे, यासाठी जे बांधकाम सार्वजनिक बांधकामासाठी जो निधी लागेल तो कुठेही कमी पडून देणार नाही असं साहेबांनी सांगितलं. आणि सर्व जे रोड्स आता जे मंजूर होते ते सर्वांना परवानगी दिलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचा जतचा जो प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी साहेबांनी 1900 करोड रुपये आता मंजूर केले. त्याचबरोबर पाईपलाईन जो पाण्याचा पिण्याचा आहे त्यासाठी 200 करोडची जी योजना आहे ती आता लास्ट टप्प्यांमध्ये वर्क ऑर्डरमध्ये आले आणि ती येत्या 1 वर्षाच्या पूर्ण कंप्लीट करण्याचे आदेश दिले आहेत आणि पूर्ण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. आणि दुसरा गोष्ट म्हणजे 1900 करोडची जी योजना आहे याला टाईम बोर्ड 3 वर्ष होता तो साहेबांनी 1.5 वर्षाच्या आत ही पूर्ण योजना करण्यास सांगितलेलं आहे. त्याला जो फंड लागेल पहिल्या दिवसापासून देण्यात येईल हा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. काही काही जी गाव आहेत त्यांनी इच्छा दर्शवली आहे आम्हाला कर्नाटकमध्ये जायचं आहे, पाणी पाणी दिले कर्नाटक. आता काल जे त्यांनी कर्नाटक दिवस जो प्रयत्न केलेला आहे त्याला साहेबांनी आज सरळ उत्तर दिलेलं आहे. आज साहेबांनी सरळ सांगितलेलं आहे की कुठलंही गाव वंचित राहणार नाही. काल कलेक्टर साहेबांनी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार कलेक्टर साहेब सुद्धा राऊंडवर गेले होते आणि शिंदे साहेबांच्या आदेशानुसार कलेक्टर राऊंड गेले असताना त्यांनी बघितलं की जे आपले तलाव आहेत ते तलाव कुठे आपण सुकून देणार नाही. जो ही म्हैसाळ योजनेची मीटिंग झालेली नाही, ही जी मीटिंग झाली ती जलजीवन मिशनची मीटिंग आहे ना, ती मीटिंग झालेली आहे. म्हणजे जत तालुक्यातील जलजीवन मिशनमध्ये जी गावं आहेत त्या गावच्या पाण्याच्या प्रश्नासाठी ही मीटिंग झालेली आहे. आणि त्यामुळे कलेक्टर शिवो आणि गुलाबराव पाटील ही जी लोकं थांबले ते लोकं थांबले. तिथं म्हैसाळ योजनेचा जे जलसंपदा खातं देवेंद्र फडणवीसकडं आहे, अर्थ खातं देवेंद्र फडणवीसकडं आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. जर म्हैसाळची मीटिंग असती तर म्हैसाळचे अधिकारी, म्हैसाळचे जे जलसंपदा मंत्री, अर्थमंत्री हे त्या ठिकाणी आले असते. ह्यापैकी कुणीही नाहीत. त्याचं कारण असं आहे की ही मीटिंग म्हैसाळ योजनेची नव्हती, त्यामुळे म्हैसाळ योजनेमध्ये आज ज्या खोट्या बातम्या यायला लागलेत ते निराधाराने चुकीचे आहेत. एक गोष्ट अशी आहे की 19 कोटीचं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आज जे स्टेटमेंट दिले ते पूर्णतः दिशाभूल करणार आहे. कारण 19 कोटी हे कसा आकडा कशावर काढले आधी समजलं पाहिजे. कारण ह्या म्हैसाळ विस्तारित सावकाश बोलू का चालतंय, म्हैसाळ विस्तारित योजना जी आहे त्या योजनेला अजूनही तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. तांत्रिक मान्यता नाही, प्रशासकीय मान्यता नाही, मंत्रिमंडळापुढे हा कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा कुठलाही निर्णय नसताना, प्रशासकीय मान्यता नसताना, तांत्रिक मान्यता नसताना हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी एकतर्फी घेणं हे चुकीचं आहे. लोकांची दिशाभूल करणारा हा निर्णय आहे त्याचा. आणि या ठिकाणी आमचा जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकटेच आहेत ना, अर्थमंत्री आहे, याला अर्थमंत्र्यांचे कुठमंत्री आजू मंजुरी नाही काय नाही. त्यामुळं लोकांचं समाधान करण्यासाठी तात्पुरती वेगळ्या विषयाची बैठक, पाणी पुरवठा बैठक आणि त्याच्यामध्ये जाता जाता हे क्लिअर स्टेटमेंट आहे. त्यामुळे जत तालुक्यातील लोकांनी ह्या स्टेटमेंट गांभीर्याने घेण्याची गरज नाही. वास्तविक पाहता या सर्व खात्याचे मंत्री, अर्थ खात्याचे मंत्री, जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आणि त्या खात्याचे प्रमुख सचिव ह्या लोकांची एक मीटिंग घेणं आवश्यक आहे. आणि हे मीटिंग तुम्ही म्हटल्यासारखं जळता घ्या किंवा मुंबईला घ्या, कुठेही घ्या आणि सर्वपक्षीय नेत्यांना बोलवा. ज्यांचा अनुभव आहे याच्या ठिकाणी, ज्यांनी संघर्ष केला, ज्या लोकांना याची म्हैसाळ योजनेची माहिती आहे त्या लोकांना घेऊन मीटिंग केलं पाहिजे. त्यांनी मध्यंतरी काकांनी सांगितलं की मल्हारमधलं पाणी आणायचं आहे म्हणून, ते मल्हार पाण्याची योजना जी ती पाण्या पुरवठ्यासाठी आहे ते पण आता बारावले. आता प्रत्येक गावामध्ये जल सूक्ष्म जलसिंचन योजना आहे ना,
तेव्हा आज जे 200 कोटी तुम्हाला मिळाले ते पाणीपुरवठा गुलाबराव मंत्र्यांनी दिलेले जलसिंचन योजनेसाठी म्हैसाळ योजनेसाठी पैसे नाही आणि 1900 कोटीचं टेंडर जानेवारी 20 पर्यंत काढायचं ठरलंय हे होणं शक्य नाही कारण ह्या सगळ्या मान्यता व्हायला त्याला बराच कालावधी जाईल आणि युद्ध पातळी जरी केला तरी सुद्धा तुम्हाला एवढ्या तारखेच्या ती योजनेचं टेंडर निघणे अशक्य आहे. अजूनही म्हैसाळ जुन्या योजनेचं काम अपूर्ण आहे त्याच्यासाठी 200 ते 300 कोटी लागणार आहेत त्या पैशाची अजून तरतूद नाही आपल्याकडे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ओरड केल्यामुळं तुम्हाला आता जाग आलेली आहे पण ज्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या सभेमध्ये बोलले की तत्वता मान्य केलं त्याला 3 वर्ष झाले 3 वर्षामध्ये विस्तारित म्हैसाळ योजनेचा कुठेही पत्ता नाही. साधी तांत्रिक मान्यता आहे साधी प्रशासकीय मान्यता आहे अर्थ खात्याची मान्यता नाही आणि तुम्ही घोषणा कशा काय पोकळ घोषणा करताय त्यामुळे जत तालुक्याच्या जनतेची दिशाभूल होते ती दिशाभूल पहिल्यांदा थांबवावी आणि कॉन्क्रीट असं प्रपोजल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जनतेसमोर आणलं पाहिजे तर आमचा विश्वास बसेल नसेल तर आमचा विश्वास बसणार नाही.